आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांनी आमची जी प्रवक्त्यांची जी टीम आहे पक्षातर्फे प्रवक्ता म्हणून डॉक्टर सौ ज्योती वाघमारे यांना प्रवक्ता म्हणून त्यांनी कालच घोषित केलेलं आहे आणि यापुढील पक्षाच्या ध्येयधोरणावर पक्षाची घोडदौड जी चालू आहे त्या संदर्भामध्ये सौ ज्योती वाघमारे ह्या पक्षाच्या वतीने आपल्या काही भूमिका मांडणार आहेत. त्याचबरोबर काही विभागामध्ये कारण त्यांचा राहण्याचं ठिकाण सोलापूर वगैरे त्या साईडला आहे त्यांनी अगोदरचं सगळं कामाची केलेली पद्धत त्यांनी केलेलं काम ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतात त्या ठिकाणी उठवलेले आवाज कारण त्या स्वतः एम ए इंग्लिश केलेलं आहे सेक्रेटमध्ये पी एच डी केलेली आहे त्यामुळे समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांना न्यायाची जी अपेक्षा असते किंवा काही गोष्टी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याची असते ती मांडण्याची भूमिका पक्षाच्या वतीने त्या करतील अशी मी अपेक्षाही करतो आणि नक्कीच आमच्या मुख्य नेत्यांनी जेव्हा ही निवड केली आहे त्या पद्धतीने आणि त्यांचा शिक्षणाचा अनुभव या सर्व गोष्टी पाहता राज्यातल्या जनतेला यांचा नक्कीच उपयोग होईल आमच्या पक्षालाही चांगला उपयोग होईल. मी त्यांना विनंती करेन की त्यांनीही केलेल्या कामाविषयी किंवा असलेला कुठचा अन्याय असेल तर तो त्यांनी आपल्यासमोर मांडावा. नमस्कार सर्व मतदार बांधवांचं मी स्वागत करते. मी प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे सोलापुरामधल्या एका अत्यंत गरीब कष्टकरी समाजातील आणि आयुष्यभर छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीमाई यांच्या विचारांवरती आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरती आणि आदर्शावरती प्रेरित होऊन सामाजिक कामांमध्ये आणि महिलांच्या समस्या असतील किंवा इतर कुठलाही सामाजिक प्रश्न त्यावरती प्रत्येक वेळेला भूमिका घेऊन मी आतापर्यंत काम करत राहिले. मागील 10 वर्षांपासून मी एका महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका म्हणूनही कार्यरत आहे. गोरगरिबांचे कैवारी म्हणून ज्यांना लोकनाथ म्हणून ओळखलं जातं ते महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मला ही अतिशय मोठी सुवर्ण संधी दिली आणि या माध्यमातून शिवसेना या पक्षाची प्रवक्ता म्हणून काम करत असताना या पदाला संपूर्णपणाने न्याय देणं आणि विशेष करून महिला आणि मागासवर्गीयांच्या प्रश्नांच्या वरती यत्न करत त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणं या संदर्भात मी नेहमीच कार्यरत राहिले. आज पहिल्यांदाच आपल्याशी बोलत असताना महाराष्ट्राचं वातावरण ज्या घटनेनं दूषित झालेलं आहे त्या रोशनी शिंदेच्या प्रकरणावरती थोडीशी रोशनी टाकण्यासाठी मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी इथे उभी आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा मासाहेब जिजाऊंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परंतु दुर्दैवानं या महाराष्ट्रामध्ये आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी महिलांवरती झालेल्या अन्यायाचा किंवा महिलांच्या मातृत्वाचा राजकीय चिखल करून त्या माध्यमातून राजकीय चिखलफेकीचं एक दूषित वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार करण्याचं काम हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक नेते आणि विशेष करून ठाण्याचे आमदार जितेंद्रजी आव्हाड हे करत आहेत. खर तर रोशनी शिंदेंनी मागील वर्षभराच्या पासून अतिशय विकृत आणि विखारी अशा विचारांच्या मध्ये समाज माध्यमांच्या वरती ज्या पोस्ट टाकलेल्या होत्या त्या संदर्भात समजवण्यासाठी आमच्या काही महिला आणि ज्यांनी आधी त्यांच्यासोबतच काम केलेलं आहे ते गेलेले होते. बाजाबाजी झाली होती परंतु कुठल्याही पद्धतीनं मारहाण झालेली नव्हती आणि त्याबाबत हा जो मेडिकल रिपोर्ट आहे की नो एक्सटर्नल ऑर नो इंटरनल इंजुरीज आर फाउंड हा आपण इथे दाखवू शकतो सगळ्यांना. परंतु दुर्दैव असं की केवळ एक भावनिक राजकारण पेटवण्यासाठी सुरुवातीला रोशनी शिंदे ह्या गरोदर आहेत असं सांगितलं गेलं. त्याच्यानंतर त्यांची आयव्हीएफची ट्रीटमेंट सुरू आहे असं सांगितलं गेलं. त्याच्यानंतर सन्माननीय खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी तर देशाच्या गृहमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर एका माध्यम प्रतिनिधींशी बोलत असताना कुठल्याही पद्धतीचा
तुम्ही होमवर्क केला होता का नव्हता काय माहिती, परंतु रोशनी शिंदे या 6 महिन्याच्या प्रेग्नंट आहेत अशा पद्धतीचं सांगितलं. खरं तर प्रियांका चतुर्वेदींना मला प्रश्न विचारायचा आहे की खरं तर त्यांनी शिवसेनेच्या बद्दल बोलावं की नाही हा मोठा प्रश्न आहे, कारण जेव्हा त्या काँग्रेसमधून इकडे आल्या आणि त्यांच्या संदर्भात जो अन्याय झाला होता, तुम्ही स्वतः एक महिला असल्यामुळे त्या संदर्भात मी बोलू नये, परंतु स्वतःला संरक्षण मिळावं म्हणून त्या शिवसेनेमध्ये आल्या आणि कमीत कमी एका महिलेच्या मातृत्वाचा आणि तिच्या गरोदरपणाचा तुम्ही आज जो काही गदारोळ आणि चिकलफेक करताय किंवा त्याचा राजकीय फायदा उठवण्यासाठी जी कृती आपण करताय, त्या माध्यमांशी बोलत असताना कमीत कमी नीटनेटका होमवर्क तरी करणं हे त्यांना गरजेचं होतं असं मला वाटतं. तर एका बाजूला आपण बघतोय की रोशनी शिंदे ह्या गरोदर नव्हत्या, त्यांना कुठल्याही पद्धतीची मारहाण झालेली नव्हती, सरकारी हॉस्पिटलमधून त्या पद्धतीचं प्रमाणपत्र दिलेलं असताना सुद्धा फक्त स्वतःचा राजकीय फायदा उठवण्यासाठी उद्धव साहेबांनी आपली कुटील नीती चालवत त्यांना खासगी दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं, नंतर गरज नसताना आयसीयूमध्ये ऍडमिट केलं, त्यामुळे ठाणे शिवसेनेकडून उलट ठाकरे गटाकडूनच रोशनी शिंदेंच्या जीवाला धोका आहे आणि स्वतःचा राजकीय स्वार्थ साध्य करण्यासाठी कदाचित रोशनी शिंदेंना ते काहीही जीवाला धोका करू शकतात अशा पद्धतीचं पत्र ठाणे पोलीस आयुक्तांना आम्ही दिलेलं आहे. पण आज मी तुमच्यासमोर आणखीन एक अतिशय गंभीर प्रश्नाच्या वरती मी तुमचं लक्ष वेधण्यासाठी इथे तुमच्या पुढे उभी आहे की एका बाजूला रोशनी शिंदेंना कुठल्याही पद्धतीची मारहाण झालेली नसताना इतका प्रचंड मोर्चा आणि त्या मधली जी सगळी विधानं आणि जे काही केलं गेलं, तर त्याच वेळेला 9 फेब्रुवारी 2023 ठाण्यामध्ये माजी उपमहापौर नरेश मनेगाव, दरवर्षी तिथले बिल्डर्स असतील, व्यावसायिक असतील, त्यांच्याकडून खंडणी उकळून महाराष्ट्र महोत्सव साजरा करतात. 9 फेब्रुवारी 2023 एक महिला पत्रकार प्रियांका अजित चव्हाण या तिथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावलेला आहे, धर्मवीर आनंद दिघेसाहेबांचा फोटो लावलेला आहे, भगवे झेंडे लावलेले आहेत, त्यामुळे रात्र जरी झालेली असली तरी सुद्धा माझ्या स्त्रीत्वाचा तिथे सन्मानच होईल, मी तिथे सुरक्षित असेल, कारण तिथे बाळासाहेबांचा आणि आनंद दिघेसाहेबांचा फोटो आहे म्हणून त्या तिथे गेल्या विनंती करण्यासाठी की 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि तुमच्या या आवाजाचा दंडनटाचा आम्हाला त्रास होतोय. परंतु गुंड प्रवृत्तीचे नरेश मनेरा आणि त्यांच्या सर्व साथीदारांनी त्या माध्यमांच्या मध्ये काम करत असणाऱ्या प्रियांका अजित चव्हाण या महिलेच्या वरती हल्ला केला केवळ स्वतःचा उदो उदो करण्यासाठी. आवाजाचा दंडना इतका चालू होता की सर्वोच्च न्यायालयाची मर्यादा रात्री 10 वाजेपर्यंतची, 12:30-1 वाजले तरी प्रचंड मोठा आवाज, तिथे महाराष्ट्र मैदानाच्या समोर राहत असलेल्या 250-300 वृद्ध नागरिकांना आपली घरं सोडून नातेवाईकांच्याकडे आधार घ्यावा लागलेला होता. 12वीच्या परीक्षा सुरू असल्यामुळे मुलांना अभ्यास करता येत नव्हता, अनेक आजारी लोकांना त्रास होत होता आणि यासाठी तो आवाज बंद व्हावा म्हणून आवाज उठवणाऱ्या महिलेच्या वरती तिथे तिचा विनयभंग झाला, तिचे कपडे फाडण्यात आले, तिला नखांनी ओरबाडलं गेलं, लाकडी फळीनं मारहाण करण्यात आली आणि त्या संदर्भातला 10 फेब्रुवारी रोजी कासारवडवली पोलीस स्टेशन येथे दाखल झालेला हा FIR मला तुमच्या सर्वांचं लक्ष वेधून घ्यायचा आहे. रोशनी शिंदेंना आपण बघितलं की कुठल्याही पद्धतीच्या एक्सटर्नल किंवा इंटरनल इंजुरीज नाही आहे या पद्धतीचा दाखला दिला गेला. प्रियांका अजित चव्हाण या कुठल्याही खाजगी दवाखान्यामध्ये गेलेल्या नव्हत्या, तर त्या ठाण्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये गेलेल्या होत्या आणि त्या शासकीय रुग्णालयानं त्यांना कुठल्या कुठल्या पद्धतीच्या इंजुरीज झालेल्या आहेत या पद्धतीचा त्यांचा हा केस पेपर आणि डॉक्टरांचे नोट्स आपण सगळेजण इथे बघू शकतो. त्यांच्या चेहऱ्यावरच्या या नखांनी ओरबाडल्या गेलेल्या जखमा, हे त्यांचा रक्तबंबाळा झालेला चेहरा, एखाद्या महिलेच्या अब्रूवरती हात टाकून आवाज उठवणाऱ्या माध्यम प्रतिनिधीचा आवाज बंद करण्यासाठी त्याचे कपडे सुद्धा फाडणारे हे गुंड आणि हे सगळं आपण या छायाचित्रात बघू शकतो. त्यांच्या दंडावरती झालेल्या जखमा, आणि सगळ्यात विशेष जे नेहमी दररोज संविधानाचा जप करत असतात
तर ठाण्याचे लोकप्रतिनिधी सन्माननीय जितोतीन सॉरी सॉरी मला जितेंद्र म्हणायचं होतं, सन्माननीय जितेंद्रजी अवार्ड साहेब. रोशनीच्या मातृत्वाच्या संदर्भात आपण खूप भावनिक अशी पोचता केली. खरं तर मातृत्व काय असतं हे एखाद्या स्त्रीला विचारून बघा. रोशनीच्या नसलेल्या गरोदरपणाचा गाजावाजा करून तिच्या मातृत्वाचा राजकीय आखाड्यासाठी उपयोग करून घेणाऱ्या जितेंद्रजी आव्हाड साहेबांना मला प्रश्न विचारायचा आहे की ज्या वेळेला प्रियांका चव्हाण यांना मारहाण झाली त्यावेळेस त्यांचं 6 वर्षाचं लेकरू त्यांच्या सोबत होतं. आपल्या आईला शेकडो लोक घेराव घालून मारहाण करताय त्यावेळेस ते निष्पाप बाळ असहाय्यपणानं रडत होतं, टाहो फोडत होतं. मग मला सांगा की लेकूरवाल्या बाईला झालेल्या मारहाणीचं समर्थन आपण कुठल्या भाषेत करणार आहात? ज्यावेळेस नरेश मनेर यांना न्यायालयामध्ये हजर केलं गेलं त्यावेळेस राजनजी बिचारे आणि जितेंद्रजी आव्हाड हे दोघंही त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला उभे होते आणि नंतर जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ त्यांनी बाईट्स दिलेले आहेत. मला सन्माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या हक्कासाठी हिंदू कोडबिलाच्यासाठी राजीनामा दिला होता आणि महिलांच्यावरती अत्याचार करणाऱ्या या सगळ्यांचं समर्थन आपण कुठल्या भाषेत करणार आहात? काही दिवसांपूर्वी आदरणीय जितेंद्रजी आव्हाड साहेबांनी खूप छान पोस्ट टाकली होती ट्विटरवरती की म्हणे घरचा उपाशी आणि बाहेरचा तुपाशी. तर साहेब आम्ही आपणाबद्दल सुद्धा जर असंच म्हटलं तर हे आपल्याला चालेल का? बरं सोशल मीडियावरती पोस्ट टाकली गेली आणि म्हणून हे सगळं झालं असं म्हणत मोर्चे काढणारे आव्हाड साहेब मला सांगा की ज्या अनंत कलमुसेंना त्यांनी आपल्या विरोधामध्ये सोशल मीडियावरती पोस्ट टाकली म्हणून अतिशय अमानुषपणानं मारहाण झाली. अनंत कर्मोसेची ही रक्तबंबाळ झालेली पाठ बघून तिच्या आईचा तळतळाट तुम्हाला लागणार नाही का? अनंत कर्मोसेचं रक्तबंबाळ झालेलं शरीर बघून त्यांची बायका लेकरं त्यांचं कुटुंब हे तुम्हाला कुठला दुवा देत असतील याचा आपण विचार करावा याची मला नम्र विनंती सन्माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेबांना करायची आहे. खरंतर सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाच्या खाली जी घोडदौड या सरकारची सुरू आहे आणि अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले जात आहेत, धाडसी निर्णय, सतत लोकांच्या संपर्कात असणारे मुख्यमंत्री आणि यामुळे कुठलाही मुद्दा मिळत नाही म्हणून महिलांच्या बायकांच्या पदरा आडून राजकारण करण्याची कुटिल नीती उद्धव ठाकरे गटाच्याकडून राबवली जात आहे. निवडणूक आयोगानं धनुष्यबाण काढून घेतला म्हणून नतीतनं तीर मारण्याचा उद्योग सुरू केला आहे का हे मला या प्रसंगी विचारायचं आहे. आणि खरं तर आपण बघू शकतोय की या महाराष्ट्रामध्ये एका बाजूला प्रियांका चव्हाणना मारहाण केली जाते, केतकी चव्हाणच्या कुठल्याही पोस्टचं मी समर्थन करणार नाही पण केतकी चव्हाणला सुद्धा एपिलेप्सी सॉरी केतकी चितळेच्या कुठल्याही पोस्टचं मी समर्थन करणार नाही पण केतकी चितळेला सुद्धा एपिलेप्सीचा आजार होता पण तिच्यावरती 21 गुन्हे दाखल करून तिला 41 दिवस तुरुंगामध्ये डांबलं गेलं. दररोज सकाळी 9:30 वाजता स्वतःचा भोंगा सुरू करणारे आमचे विश्वप्रवक्ते संजयजी राऊत साहेब स्वप्ना पाटकरशी आपण ज्या भाषेमध्ये बोललात आणि तिला ज्या धमक्या दिल्यात त्याचं समर्थन आपण कोणत्या भाषेमध्ये करणार आहात? 2 दिवसापूर्वी हनुमान जयंती साजरी केली आणि हनुमान चालीसा म्हणण्याचा फक्त प्रयत्न केला म्हणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून ज्या नवनीत राणांना तुरुंगामध्ये डांबलं गेलं त्यांच्यावरच्या अत्याचाराचं समर्थन आपण कुठल्या भाषेमध्ये करणार आहात हाच प्रश्न मला या निमित्तानं विचारायचा. त्यामुळे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला आयोग ही कुठल्याही पक्षाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नसते. सन्माननीय रुपालीताई चाकणकर आपण महिला आयोगाच्या अध्यक्ष आहात, मग महिला आयोगाचा फक्त राजकीय आखाडा बनवण्यापेक्षा प्रियांका चव्हाणना जेव्हा मारहाण झाली त्यावेळेस आपण कोणती भूमिका घेतली आणि त्यावेळेस कोणते निर्देश दिले हे सगळे प्रश्न मला आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर उपस्थित करायचे आहे. खरं तर कुठल्याही महिलेला होणाऱ्या मारहाणीचं किंवा तिच्यावरती होणाऱ्या अत्याचाराचं समर्थन हे करताच येणार नाही, परंतु ते जे CCTV फुटेज आहे त्यामध्ये महिलांची बाचाबाची झालेली आणि आपल्याकडे डॉक्टरांचा रिपोर्ट आहे ज्यामध्ये डॉक्टर म्हणत आहेत की नो इंटरनल इंजुरीज. रोशनी शिंदेसाठी ज्या काय फुटेज बघितल्यात आपल्या चॅनलवर दाखवण्यात आल्या, धक्काबुक्की झाली आहे, त्यांना जाब विचारण्यासाठी गेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण जेवढी धक्काबुक्की झाली आहे की जाब विचारलं गेलं आहे त्याच्यापेक्षा कहीक पटीने त्याचं राजकारण करण्यात आलं आहे. कारण रोशनी शिंदेना जर तेवढी धक्काबुक्की झाली असेल
तर त्याचं राजकारण करण्यासाठी सर्व तिकडे बघण्यासाठी गेले, ॲडमिट करण्यात आलं, जिकडे गरज नसताना पण त्यांना ॲडमिट करून ठेवायचं ते झालं. गरोदरपणाचं जसं आत्ता आमच्या मॅडमनी सांगितलं त्या पद्धतीने झालं. पण त्याच्याच बरोबर जो मोर्चा त्यांच्यासाठी काढण्यात आला त्याच्यामध्ये एक दुर्गा भोसले युवती सेनेच्या मृत्यूमुखी पडल्या. त्यांच्या घरी मात्र जाताना तुमचं कोणच दिसलं नाही. म्हणजे ज्यांना खर्चटलेलं आहे, ज्यांना लागलेलं आहे, त्यांना या हॉस्पिटलला ठेवू, तिकडनं दुसरीकडे घेऊन जाऊ. कारण का तर ज्यांनी केलंय ते कुठतरी पदाधिकारी हे दुसऱ्या सेनेच्या ह्याच्यातले असतील म्हणून त्याचं राजकारण केलं. मनापासून एखाद्या महिलेला जर मदत करायची असेल तर खरं म्हणाल तर संपूर्ण पदाधिकारी किंवा ठाकरे कुटुंब हे दुर्गा भोसलेंच्या घरी दिसायला हवं होतं. बरं आपण भाषणं करत राहिला त्यावेळी त्या मृत्यूमुखी पडेपर्यंत तुमच्याकडनं दोन तीन त्यांना ज्या पद्धतीने ट्रीटमेंट द्यायला हवी होती ती झालेली नाही. म्हणजे नक्की हेतू काय या ठिकाणी उपलब्ध केलं जाते. प्रत्येकाला मदत व्हायला पाहिजे, गरजूला मदत व्हायला पाहिजे, समाजकारण व्हायला पाहिजे. राजकारण हे 20%, समाजकारण 80% म्हणतो. मग इकडे काय होतं? इकडे तुम्ही 80% त्याचं राजकारण करताय आणि जे समाजकारण करण्यासाठी दुर्गा भोसलेला न्याय द्यायला हवा होता ती तुमचीच पदाधिकारी आहे, ती पण महिला आहे, पण तिला मात्र ट्रीटमेंट देण्याची की त्याच्याविषयी तुम्ही दोन शब्द चॅनलवर बोलू शकत नाही. म्हणजे जर अशा दुर्गा भोसलेसारखी एखादी महिला आपल्याकडे युवती सेनेच्या माध्यमातून आपल्या मोर्चाला येते, सर्व पदाधिकारी नेतृत्वाकडे बघून येतात की माझं हे नेतृत्व माझ्यासाठी सगळ्यांसाठी काम करतंय आणि ती मृत्यूमुखी पडते, पण त्याच्यानंतर जर 5 मिनिटं तुम्ही सगळं कार्यक्रम बाजूला ठेवून बोलणार नसाल तर मला वाटत नाही महाराष्ट्रातली युवती सेनेमध्ये किंवा युवकांमध्ये काम करणारी जी लोकं आहेत ती पुन्हा आदित्य ठाकरेंबरोबर कुठेही मोर्चामध्ये दिसणार नाहीत. कारण ही कल्पना म्हणून मांडत नाही, मी सत्यता मांडतोय आणि ही सत्यता आपण बघतोय आपल्या माध्यमातून. म्हणजे ज्या चॅनलवरनं आम्हाला दिसतोय आणि खरोखरच आहे प्रियांका चव्हाण यांचं ज्यांनी सांगितलं तर प्रियांका चव्हाण यांचं चॅनलने सगळं दाखवलेलं होतं. ती पण पत्रकार होती, पत्रकार म्हणून ती काम करते. एका पत्रकारितेला तेव्हा मारहाण झाली, 2 दिवसांत बेल ताबडतोब होतो. बेल देण्यासाठी जसं सांगितलं कोण कोण उपस्थित होते, विख्यात नेते सगळे कोर्टामध्ये गेले होते. काय कारण होतं त्याच्या मागे, काय असा गुन्हा होता प्रियांका चव्हाणचा? पण त्याच्याच बरोबर अर्णब गोस्वामी पत्रकारच होते, त्यांनी पण आवाज उठवला होता. मग तो आवाज दडपण्यासाठी काय करण्यात आलं तर पहाटे की रात्री जाऊन त्यांना उचलण्यात आलं घरातनं. मी काय पद्धतीने आपलं राज्य किंवा आपल्याकडे सत्ता असेल तर सत्तेचा माज किती असावा हा याच्यातनं दिसून येतोय. अर्णब गोस्वामी असं काय होतं की अर्णब गोस्वामी काहीतरी विख्यात गुंड आहे किंवा काय काय परिस्थिती होती? ते सत्यता लोकांसमोर आणतात चॅनलच्या माध्यमातून, ते पुऱ्या देशाला काहीतरी दाखवत आहेत आणि तुम्हाला काय साहेब म्हटलं नाही म्हणून. मग याला तुम्ही सुडाचं राजकारण म्हणणार, सत्तेचा माज म्हणणार काय, ह्याला नक्की म्हणणार काय? आणि त्याचबरोबर ABP माझाचे लॉकडाऊनमध्ये राहुल कुलकर्णी, राहुल कुलकर्णीला मी व्यवस्थित मार्गाने त्यांचं कामकाज बघतोय. ज्या ठिकाणी काही पत्रकार जाऊ शकत नाहीत किंवा गेले तर तिकडे व्यवस्था असू शकत नाहीत राहण्याची फिरण्याची, तर त्या ठिकाणी पण गेल्यानंतर जी माणसं आपल्यासाठी आपल्याला घरी बसल्या बसल्या न्यूज दिसावी दाखवली जाते त्याही माणसाला तुम्ही आत्मे टाकलं. कारण काय? म्हणजे या सगळ्या परिस्थिती बघितल्यानंतर असं वाटतंय की आपण करत असाल तर त्यावेळेचं सगळं झाकून ठेवायचं, स्वतःचं झाकून आणि दुसऱ्याचं वाकून काय. आणि या परिस्थितीमध्ये न्याय द्यायचा असेल आम्ही कधीही म्हणणार नाही. महिलेला धक्काबुक्की जरी झाली असेल, वाईट शब्द जरी बोलले असतील तरी ते वाईट आहे, त्याचं आम्ही समर्थन करणार नाही. पण अशा असंख्य घटना ज्या आहेत त्याच्या मागच्या त्यावेळी तुम्ही काय स्वतःचं कृत्य आहे हे कृत्य जनतेसमोर येणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा आजचा आपण आपल्यासमोर ही मांडलेली त्यांची व्यथा आहे, ही एकाची नाही अनेकांची व्यथा आहे. मी काले हा विषय मांडला होता, माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना जर काय बोललं असल्यामुळे जर अटक होणार असेल तर ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे पण काल फडणवीस साहेबांना जे जे शब्द वापरून बोलले त्यांना पण तोच न्याय लागला पाहिजे. कारण ते पण माजी मुख्यमंत्री आहेत आणि हे माजी मुख्यमंत्री आहेत. उलट नारायण राणे साहेब हे आता खरं म्हणाल तर केंद्रामध्ये मंत्री आहेत. हे न्याय देताना एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय कसा काय होऊ शकतो? आणि या सगळ्या घटना बघितल्यानंतर असं वाटतं
की कधीतरी महिलांचा प्रश्न आला तर, कधी युवकांचा आला तर, कधी राजकीय दृष्ट्या दृष्टी आला तर, म्हणजे वातावरण सर्वांना वेगळं करायचं. कारण आपल्या कामकाजातनं जी जी कामं मागच्या 3 वर्षात 3.5 वर्षात होऊ शकली नाहीत ती कामं फास्ट पद्धतीने शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब जे करतायत त्याला कुठेतरी लोकांच्या समोर न आणता वेगळ्याच काहीतरी घटना आणून दाखवायच्या आणि लोकांना प्रगतीपासनं दूर ठेवायचं हा एकमेव उद्देश चाललेला आहे. कारण त्यांनी भीती घेतलेली ती एकच आहे की शिंदेसाहेब 17-18 तास काम करतायत आणि ही लोक 17 मिनिटं किंवा 18 मिनिटं काम करू शकत नव्हती हा इतिहास आहे. कामाचं स्पीड बघितल्यानंतर त्यांना कळतंय की आपण पुन्हा राजकारणात आपण उभे राहू शकणार नाही यांच्या समोर. या ताकदीच्या समोर तुम्ही उभे राहू शकत नाही. कामकाजाचा जो उहापोह चालू आहे ते काय करू शकत नाही. ते काम करून दाखवतायत आणि तुम्ही अशा घटना समोर आणून लोकांना विचलित करताय आणि लोकांना विचलित करू नये, जनतेला विचलित करू नये हाच प्रयत्न आपला आणि आमचा असावा, माध्यमांचा आणि आपला असावा, त्यासाठी आज या घटना आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. धन्यवाद. शंभर टक्के कारवाई व्हावी. आपण सगळ्यांना म्हणतो की न्याय हा सर्वांना एकच आहे. बरं, दोघांचं कॅलिबर बघाल तर तसंच आहे. ते माजी मुख्यमंत्री आहेत, हे माजी मुख्यमंत्री आहेत, हे तर केंद्रामध्ये मंत्री आहेत आता. आणि याची मागणीच नुसती नाही, मी मागणी करण्याची गरज नाही. हे खरं म्हणाल तर जनतेकडनं आलेलं आहे की तुम्ही त्यांना हा न्याय दिला. यांना काय, त्यांना ते जेवणावरनं उठवलंय तुम्ही. असे काय होते की ते देश सोडून चालले होते कुठे, ते कुठे होते, महाडला कुठेतरी सभेला तिकडे चालले होते कोकणामध्ये. त्यांना तुम्ही जेवणावरनं उठवलं आणि घेऊन आले. एक केंद्रीय मंत्री म्हणजे संविधानिक पदांवर असलेल्या लोकांचा अपमान कसा करायचा. आपला हव्यासापोटी आपल्या राजकीय शक्तीपायी आपण ज्या सत्ता तुमच्याकडे आहे म्हणून त्याचा किती दुरुपयोग करायचा ह्याची उदाहरणं आहेत. कोणावरही म्हणजे तुम्ही कुठच्याही पदाधिकाऱ्याला किंवा कुठच्याही संविधानिक पदावर बसलेल्या पंतप्रधान असो, गृहमंत्री असो, मुख्यमंत्री असो, आम्ही काही वाटेल ते बडबडणार. याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जी निराश मनस्थितीतली मुक्ता फळं उदळली त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना रुंड मुख्यमंत्री म्हणलं, उपमुख्यमंत्री महोदयांना कडतूस म्हणलं आणि त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या महिलांचा घोर अपमान केलाय. काही ते म्हणाले की महिला गुंड तयार करण्याचं काम केलं जात. महिला गुंड, आपण महिलांना गुंड म्हणताय. म्हणजे सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे आणि माँसाहेब ठाकरे, माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या संकल्पनेतून जी शिवसेनेच्या महिला विभागातल्या रणरागिणी काम करत होत्या त्यांना आपण गुंड म्हणताय. खर तर ज्यावेळेस आपल्यावरती अन्याय झाला त्यावेळेस पुलंदेवीला सुद्धा दुर्गेचं रूप घ्यावं लागलं होतं. आणि आज दुर्दैवाने बघा की आमच्या देवी देवतांच्या वरती टीका टिप्पणी करणाऱ्या सुषमाताई अंधारे आज उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत फिरतायत आणि आता स्वतःची आयडिओलॉजी सोडून त्या पुन्हा त्याच देवी देवतांची आरती करतायत. म्हणजे ताई, तुमच्याकडे आयडिओलॉजी आहे का नुसत्याच आयडल बसल्यात म्हणून हे सगळे उद्योग आपण करताय, हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. याआधी जेव्हा केतकी चितळे भेटली, ज्यावेळेस प्रियांका चव्हाण भेटली, जेव्हा स्वप्ना पाटकरला धमक्या दिल्या गेल्या, त्यावेळेस शांत बसणारे आव्हाड साहेब असतील, विचारे साहेब असतील, उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे यांना जी भाषा समजते ना सुषमाताई अंधारेंची, त्यांच्या शब्दात काय म्हणतात बरं सुषमाताई, की तुम करे तो रास लीला और हम करे तो कॅरेक्टर ढिला, असंच आहे का. हा प्रश्न मला या माध्यमातून विचारायचा आणि खरं तर गुंड मुख्यमंत्री म्हणाले ते मला उत्तर द्यायचं आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की माणसानं षंढ असण्यापेक्षा गुंड असलेलं परवडलं. इथं मी कुणालाही गुंड म्हणत नाही, कुणालाही षंढ म्हणत नाही, पण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आठवण करून देते की माणसानं षंढ असण्यापेक्षा गुंड असलेलं कधीही चांगलं. आणि जर जिथे जिथे महिलांच्या वरती अत्याचार होतील, जिथे जिथे महिलांचा सन्मानाच्या वरती घाला घातला जाईल, तिथे शिवसेनेच्या ह्या रणरागिणी बाळासाहेबांच्या, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आणि सन्माननीय आणखी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची प्रेरणा घेऊन नक्कीच तिथे तुटून पडेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सकाळी संजय राऊत म्हणाले की जर तुम्ही अयोध्येला जात असाल तर ही चांगली गोष्ट आहे, परंतु अयोध्येतून येताना सत्याचा बोध घेऊन या असं ते म्हणतात.
आता कोणाला सांगायचं आहे, त्यांनी कोणाला सांगितलं हे ते कदाचित ते बोलले असते, ते उद्धव ठाकरेंसाठी बोलले असते. सत्य आणि असत्य ह्याच्यातलं जाणून घ्यायचं असेल त्याला दोनच जोडी महाराष्ट्रामध्ये भरपूर येते दोन नावं. म्हणजे आपण अयोध्येला जाण्याविषयी, अयोध्येला जावं, राम लक्ष्मण सीतामाई ह्याच्याविषयी म्हटलं जातं तर त्याच्यामध्ये त्याग पण दाखवलं जातो आहे. पण खरी गोष्ट अशी आहे की ती त्याग भावना काय आहे. म्हणजे हे मंदिर व्हायच्या पूर्वी उद्धवजींचे शब्द काय होते जरा आठवा. मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे. आज तारीख पण झाली, मंदिर पण झालं, सगळं झालं, पुढे काय. बाळासाहेबांनी जे म्हटलं होतं एक वाक्य, गर्व से कहो हम हिंदू आहे, हे कारसेवक जेव्हा अयोध्येला जायला निघाले तेव्हाची झालेली घोषणा आहे, ह्याची आठवण होते. कारण काल ठाण्यावरनं शिवसैनिक जेव्हा निघाले रेल्वेने तेव्हा ह्या घोषणा भरपूर इकडे चालल्या. पुष्कळ दिवसानंतर ही घोषणा ऐकू आली, आजही घोषणा झाल्यानंतर थोडं बघा काटा उभा राहतोय अंगावर. कारण ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं ही घोषणा होती. हे सांगता येते, करता येत दुसरं. ओ रामासारखं एकवचनी असावं लागतं. मी पहिल्यांदा सगळं जाणलंय बाळासाहेबांकडनं आणि आता माझे विचार आहेत शरद पवारांचे, हे म्हणणारे स्वतः संजय राऊत यांनी रामाचं नाव घेणं म्हणजे मला कमालच वाटते. थोडं जो रस्ता अयोध्येचा दाखवलाय तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलाय. बाळासाहेबांमुळे सर्व लोक त्या बाबतीत, कारण 93 घटना मी सांगू नये, ज्यांनी शिवसेना प्रमुखांना जवळनं पाहिलं नाही, त्यांनी कधी स्पर्श केला नाही, किंवा शिवसेना प्रमुखांनी ज्यांच्या डोक्यावर कधी हात ठेवला नाही, त्यांनी या गप्पा मारू नयेत. मी त्यांच्यावर काम केले, मी 30 वर्ष त्या शिवसेना प्रमुखांबरोबर काम केले, अगदी विद्यार्थी दशेपासून सगळ्या पदांवर. त्याच्यामुळे या गप्पा मारू नका. अयोध्येचा मार्ग दाखवणाऱ्या ह्या व्यक्ती सर्व तीनच होत्या. त्याच्यामध्ये मी आवर्जून नाम घेईन, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, लालकृष्ण अडवाणीजी असतील, वाजपेयीजी असतील, ही सगळी अशी नावं आहेत. हे काय सांगतायत आताचं. आणि 93 जे बॉम्बस्फोट झाले, त्या 93 बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्यांच्याबरोबर तुम्ही मात्र कॅबिनेटमध्ये बसलात, ते तुमचे मंत्री राहिले नवाब मलिक, आणि तुम्ही रामाचं नाव घेताय आणि रामाला जाऊन तिकडे शिकून या म्हणून सांगताय आम्हाला. हो तुम्ही इकडे बसल्या बसल्या मंत्रालयात जरी थोडं शिकलं असतात तरी भरपूर होतं. या जनतेने तुमचे आभार मानले असते, महाराष्ट्रातली जनता तुमच्यावर छितू करते. कारण काल बघितले जे मालाडला काही स्टुडिओ तोडले गेले, ओ किती आवाज उठवला आपण, किती लोकांनी सांगितलं, 20,000-25,000 स्क्वेअर फूटचे एक एक स्टुडिओ. पर्यावरण मंत्री तुमचे, असलम शेख तुमचे, आणि आज 6 महिने 9 महिने लागले त्याला स्टुडिओ तोडायला. काय कमाई चालू होती, कोणाबरोबर हातमिळवणी करून तुम्ही करताय. नवाब मलिकांच्या विषयी वारंवार बोलणं झालं, केंद्र सरकारने त्यांच्यावर NIA जेव्हा ED त्यांना आतमध्ये घेतल्यानंतर तरी त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, व तुम्ही मुख्यमंत्री म्हणून त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला तयार नाही, आणि रामाविषयी बोलताय. बॉम्बस्फोटच्या साखळीमध्ये कमीत कमी 267 लोक मृत्युमुखी पडली, पण 5,000 वर लोक आहेत की ज्यांना आजही ऐकू येत नाहीये, हात चालत नाहीये, पाय चालत नाही, असे 5,000 वर आहेत. मी तर म्हणेन उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांच्यावर कुठची कारवाई न केल्यामुळे मुंबई बॉम्बस्फोटामध्ये जी घराणी, ज्या ज्यांचे नातेवाई जे अडकले, जे मृत्युमुखी पडले, हे तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत. कुठचीही तुमच्या निवडणुका येऊ दे, काहीही तुम्ही सांगा, तुम्हाला ते माफ करणार नाहीत, ही सत्य भूमिका आहे. लक्षात घ्या, ह्याला एक दैवयोग पण लागतो. मी मागे असं म्हणालो होतो की पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्यासाठी काही लोकांना मुख्यमंत्री व्हावं लागतं, काहींना उपमुख्यमंत्री व्हावं लागतं. पण परिस्थिती अशी आहे, पांडुरंगासमोर जर उभं राहून 4 पिढ्यातली लोक जर उभी राहत असतील, शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत म्हणून राहिले, त्यांचा मुलगा खासदार आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे ते उभे राहिले, त्यांचा चिरंजीव 2 वर्षाचा तोही उभा राहिला दर्शनाला, आणि शिंदेसाहेबांचे वडील पण उभे राहिले त्या दर्शनाला विठ्ठलाच्या. ही कुठेतरी त्यांची कृपा असेल, त्यांना आशीर्वाद असतील म्हणून ह्या चार पिढ्या एकाच वेळी
पूजेला उभे राहतात आणि दर्शन घेतात, याच्यात तुम्हाला प्रसिद्धी काय द्यायची आहे? ओ, हा प्रसिद्धी करण्यासारखाच क्षण होता. हा क्षण तुमच्या नशिबी नाही आहे, होऊ शकत नाही आहे. तुम्ही एकत्रित कधी दिसू शकत नाही आहे, तुमचं कुटुंब म्हणून तुम्ही एकत्रित कधीच राहिलेले नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्यावर काय सांगताय प्रसिद्धीचं? हा योगायोग लागतो आणि हा योगायोग काही ठराविक लोकांच्याच नशिबात, लोकांच्याच नशिबी असतो. हा रॅपर्सना अटक केली, रॅपिंगचं पुरं तुम्ही सॉन्ग जे गाणं आहे ते ऐकाल, त्यांना कळतील. त्याच्यामध्ये काही शब्द जे आहेत शिव्यांची, त्याच्या शिव्यांची लाखोली वाहिलेली आहे. गाणं जरूर असावं, पण त्या गाण्याबरोबर काही त्याच्यामध्ये आक्षेपार्थ शब्द किंवा त्याच्यामध्ये असलेल्या शिव्या असतील, शिव्या तर त्याच्यासाठी म्हणून केलेलं आहे. एक दादा कोणके होते की त्यांच्यामध्ये दुटप्पी आपण त्याच्यातनं अर्थ काढत होतो, पण लोक तेव्हा हसायची, त्यांच्यावर कुठचा आरोप होत नव्हता. आताचं जे चाललं आहे ते वन साईड चाललं आहे, आणि वन साईड जर असेल आणि त्याच्यामध्ये मग ते युवकांसाठी असेल, युवतींसाठी असेल, आणखीन कोणासाठी असेल, तर त्याच्यावर आक्षेपात्र असेल तर त्यांच्यावर ॲक्शन झालीच पाहिजे. त्याचं एक गोष्ट होतं की राजकारण्यांसाठी म्हणून नाही, रॅपरनी आपल्याला आपल्या भावना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चांगल्या शब्दातनं मांडावी. त्याने संजय राऊत होऊ नये, एवढं मी सांगेन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.